शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी अठ्ठावीस मार्च रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन शिवप्रतिष्ठानचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुरेश यादव यांनी आहे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव गुरुजींवर भीमा कोरेगाव प्रकरणी खोटे आरोप केले आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून नाहक अडकवण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांकडून होतोय दंगलीला वेगळं वळण देण्यासाठीच हे कारस्थान रचलं जात सरकारनं भिडे गुरुजींवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत पुण्यातील एल्गार परिषदेतील जातीयवादी वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तीन जानेवारी रोजीचा बंद पुकारणाऱ्यांकडूनच दंगलीत झालेली नुकसान भरपाई वसूल करावी या मागण्यांसाठी बुधवार अठ्ठावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे सकाळी दहा वाजता बिंदू चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम हिंदुत्वादी संघटना हिंदू समाज आणि युवकांनी लाखोंच्या संख्येनं उप उपस्थित रहावं असं आवाहन शिवप्रतिष्ठानचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुरेशराव यादव यांनी या प्रसंगी शिरोली सह नागाव टोपसंभापूर कासारवाडी शिए इथले धारकरी कार्यकर्ते उपस्थित होते